नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. बेळगावमधील पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कासव गतीने. आधार कार्ड दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांचा होतो खोळंबा, दिवसभर थांबावे लागते ताटकळत. शहरातील गिरीश कॉम्प्लेक्स सभागृहात मराठी साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. यावर्षी मराठी साहित्य संमेलन होणार आणि कमिटीचीही होणार स्थापना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार मराठी साहित्य संमेलन. अनगोळ भाग्यनगर येथील जुन्या झाडांची तोड. स्मार्ट सिटी विकास कामाच्या नावाखाली तोडली जात आहेत झाडे. पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे आक्रोश व्यक्त. आता पाहूया सविस्तर बातम्या. बेळगावमधील पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड दुरुस्तीला विलंब होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बेळगावमधील पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड दुरुस्तीचे काम केले जात आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे आधार कार्ड दुरुस्तीचे काम केले जात असून दिवसाला 24 ते 40 आधार कार्ड दुरुस्ती केली जात आहेत. या दरम्यान नागरिकांकडून व पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांकडून कोरोना संदर्भात कोणतेच सरकारी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दृष्टीस दिसून येत आहे. दिवसाला फक्त 25 ते 40 आधार कार्ड दुरुस्तीचे काम केले गेले तर हे काम कसे पूर्णत्वाला येईल. अगदी कासव गतीने हे काम सुरू असल्याने नागरिकांना तासन तास पोस्ट ऑफिससमोर ताटकळत थांबावे लागत आहे व यासाठी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आम्ही ब्रह्मनगर म्हटलं. 7 वाजता आले. आता 12 परत होईल. 12 परत आमचा नंबर येईल. हा, आधार कार्ड हे पोरगीचं नवीन करायचं आहे. हा नंबर आहे. ಈ 10 ವರೆ ಮುಂದೆ ಓಪನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ನಂಬರ್ ನಮ್ದು ಐತೆ ಸರ್. ಒಂದೇ ನಂಬರ್ 5 ಗಂಟೆಗೆ ಬಂದ್ರಿ. ಹ್ಞೂ ರೀ. ಮತ್ತೆ ರಿಟರ್ನ್ ಯಾವಾಗ ಕಳಿಸಿದ್ರಿ? ರಿಟರ್ನ್ ಏನು ಅವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ? ಅವ್ರು 10 ವರೆಗೆ ಬಾ ಅಂದಿರಿ. ಇನ್ನು 10 ವರೆಗೆ ಏನತ್ರಿ ಆಧಾರ್ ಮಾಡ್ತಾರ? ನಾವು ಅನ್ಕೋತೀನಿ. एखादा व्यक्ती जर आधार कार्ड दुरुस्तीसाठी पोस्ट ऑफिसला आला असता तर त्याला दिवसभर त्याच कामासाठी तिथेच थांबून राहावे लागते. यासाठी हे आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी अनेक अशा सरकारी कार्यालयांमध्ये यंत्रणा चालू करून देण्यात यावी, जेणेकरून पोस्ट ऑफिससमोर होणारी गर्दी व नागरिकांचा इतर कामांचा होणारा खोळंबा टळेल. आधार कार्ड बनवते वेळी आधार कार्ड संबंधित अधिकाऱ्यांकडून हे काम व्यवस्थितपणे केले गेले असते तर ही परिस्थिती ओढावली नसती. मात्र याकडे पाहून संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा तेच काम करण्याची आवड असल्याचे दिसून येत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य संमेलन बेळगावमध्ये होणार या संदर्भात मराठी साहित्य संमेलनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. सरकारचे दडपण व कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलने होणार की नाहीत असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र सरकारी नियमांचे पालन करून अगदी छोट्या स्वरूपात आपली साहित्य संमेलनाची चळवळ टिकवण्यासाठी सीमा भागात होणारी मराठी साहित्य संमेलने दरवर्षीप्रमाणे यंदाही घेण्याचा निर्णय संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी रामदेव गल्लीतील गिरीश कॉम्प्लेक्सच्या सभागृहाच्या झालेल्या बैठकीत घेतला आहे. यासाठी कमिटी तयार केली असून समस्यांचे निराकरण या कमिटीकडून केले जाईल असे यावेळी बैठकीत मराठा मोर्चा जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील यांनी सांगितले. सीमावर्ती भागात साहित्य संमेलन निरंतर चालू राहावीत म्हणून बैठक घेण्यात आली. 12 ते 13 साहित्य संमेलनं ह्या परिसरात होतात. त्या संमेलनाचे अध्यक्ष आणि त्या पदाधिकारी या बैठकीसाठी हजर होते. मराठी संस्कृती टिकण्यासाठी मराठी भाषा टिकणं गरजेचं आहे.
ह्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली आणि त्याचं फलित असं ठरवण्यात आलं की दरवर्षी निरंतर ही संमेलन चालू राहतील. कोरोना आणि त्याचा काही प्रादुर्भाव असेल तर त्यावेळी त्या जे शासनाने काही अटी घातलेल्या आहेत, काही नियम घातलेले आहेत, ते पाळून छोट्या प्रमाणात का होईना संमेलनं साजरी करायची आहेत असा सर्वांच्या मते निर्णय घेण्यात आला. बाकी ठरावही त्यात पास केले गेले, ते ठराव मेन्शन सर सांगतील तुम्हाला. पण या बैठकीचा एकंदर सूर असा होता की ही संमेलनं होणं गरजेचं आहे, आमची भाषा टिकणं महत्त्वाची आहे, आमची संस्कृती टिकणं गरजेचं आहे आणि शासनानेही आम्हाला त्यासाठी सहकार्य करावं. कारण भारतात भाषा टिकवणं हा काही गुन्हा नव्हे, भाषा टिकवणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग आहे, यासाठी ही संमेलनं झाली पाहिजेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट नागेश सातेरी होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य आनंद मेनसे, लक्ष्मण होनगेकर, शिवाजी शिंदे, सी वाय पाटील आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदा दिंडी काढायची नाही, साधेपणाने कार्यक्रम घ्यावेत, स्नेहभोजन ठेवू नये अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली आहे. यावेळी सी वाय पाटील यांनी अधिक माहिती दिली. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आहेच आणि त्या संदर्भात आपल्याला आता ताबडतोब संमेलनाबद्दल निर्णय घेणार. तर येत्या महिन्याभरामध्ये किंवा 15 दिवसामध्ये परिस्थिती जर निवडत गेली आणि एकंदरीत जर कार्यक्रम सुरुवात झाले तर आपल्याला संमेलनं त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं बरं होईल आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या. आता आमचं जे संमेलन आहे ते अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आम्ही साजरा करतो, 12 साहित्य संमेलन आणि साधारणतः 2 सत्रामध्ये आम्ही घेतो, एक अध्यक्षीय सत्र असतं आणि दुसरं कथाकथनाचं सत्र असतं, अशी 2 सत्रं आम्ही घेतो. त्यामुळे आम्हाला तेवढी अडचण येणार नाही आणि लिमिटेड अगदी संख्या असल्यामुळे ते आम्ही घेऊ शकतो. पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या बदलते, उदाहरणार्थ सगळ असेल, उत्सव असेल, कळवणी असेल, त्या ठिकाणी हजारोंचा समुदाय जमत असतो, त्या ठिकाणी मात्र आपल्याला नियमांचं पालन करून काटेकोरपणे ही अंमलबजावणी करावी लागेल आणि एकूण जे निर्णय होतील किंवा सातवी सर असतील, मेनशी सर असतील, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला दिशा दाखवली. या बैठकीदरम्यान प्राचार्य मेनसे म्हणाले की आपण अनेक वर्षांपासून मराठी साहित्य संमेलन घेऊन साहित्य चळवळ चालवत आलो आहोत, यंदाही यामध्ये खंड पाडता कामा नये. गतवर्षी सांब्रा येथील साहित्य संमेलनापासून सरकार अडवणूक करत आहे. कुद्रेमणी संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनाही विनाकारण त्रास दिला. सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे, सध्या सर्व कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, यामुळे संमेलनही घेतले जावे. यंदा अगदी छोट्या स्वरूपात संमेलन घेतले जावे, फक्त 2 तासांचे 2 सत्रापुरते संमेलन व्हावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. मात्र साहित्य संमेलनाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी हे साहित्य संमेलन यावर्षी देखील आयोजित केले जावे असे प्राचार्य मेनसे यांनी सांगितले. 2 महत्त्वपूर्ण ठराव एकमतानं संमत झाले. त्यातला पहिला असा होता की मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखिका, समीक्षक आणि लढाऊ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचं मागील आठवड्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा ठराव या सभेमध्ये संमत झाला. दुसरा ठराव असा होता की देशातील महिला वर्ग सध्या असुरक्षित आहे, त्यांच्यावरती अन्याय होत आहेत. या हाथरसमधली ही घटना उजेडत आली, पण अशा अनेक घटना दररोज कोठे ना कोठे घडत आहेत. तेव्हा ही सभा असं मागणी करते की या देशातील महिलांना सुरक्षा मिळावी, महिलांना सुरक्षित आणि सन्मानाचं जीवन जगता यावं असा त्या ठरावाचा आशय आहे. आणि त्यानंतर श्रद्धांजलीपर ठरावाला अनुसरून सर्वजण 1 मिनिट उभं राहून त्यांनी मौन पाळलं आणि श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्राचार्य अशोक ओलगोंडी, मनीषा नागगौडा आदींसह शट्टीहळ्ळी, कारतगा, कडोली आदी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.
शहरातील अनगोळ परिसरात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात असल्याने परिसरप्रेमींकडून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. अनगोळ भाग्यनगर परिसर हिरवाईने नटलेला आहे. अनेक मोठमोठी झाडे या परिसरात आहेत, मात्र या परिसरात मोठ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या, यामुळे पर्यावरणप्रेमीतून नाराजी व्यक्त झाली. बेळगाव परिसरात सध्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली वृक्षतोड केली जात आहे, मात्र याकडे स्मार्ट सिटीनेही दुर्लक्ष केले आहे. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करू असा विश्वास सिटीजन काउन्सिलला दिला होता, मात्र वृक्षतोड केलेल्यांवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. स्मार्ट सिटीने लक्ष देऊन वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे व स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणारी वृक्षतोड थांबवणे अत्यंत गरजेचे असून हे लवकरच थांबविणे गरजेचे आहे. आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेलगाम, यहां हमने 13 सालों में ना सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है, जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम सिक्स एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं, जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेलगाम. जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. COVID-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831-2435-777 और 8884-121718. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षण प्रेमी जगदीश सौंदती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगाव मध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगाव मध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCOM, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSTC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध.
गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित। 3,000 अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत। तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल नेहरू नगर बेलगाम। कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रामनगर येथील समाजसेवा प्रभाकर कामत यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोफत मास्क वितरण केले आहे। कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रामनगर येथे मास्कचे वितरण करण्यात आले आहे। येथील समाजसेवक प्रभाकर कामत यांनी रविवारी सकाळपासूनच रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांना थांबवून मास्क न घातलेल्यांना मोफत मास्कचे वितरण केले आहे। तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या बसमधील चालक व प्रवाशांना देखील त्यांनी या मास्कचे वितरण केले आहे। त्याचप्रमाणे रामनगरमध्ये रविवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात आलेल्या नागरिकांना व भाजी विक्रेत्यांनाही त्यांनी मास्क वितरण करून सामाजिक बांधिलकी समाजसेवक प्रभाकर कामत यांनी जपले आहे। अंदर रख के पूजा कर रहे हो उसका। यावेळी समाजसेवक प्रभाकर कामत यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक असल्याचा त्यांनी जनतेला संदेश दिला असून नागरिकांनीही सर्व सरकारी नियमांचे पालन करणे तितकेच सध्या अनिवार्य बनले आहे। निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर। गीत रचनाकार के कल्याण दाम्पत्य प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद वाली याला अटक झाल्याची माहिती DCP विक्रम आमटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। गीत रचनाकार के कल्याण दाम्पत्य प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद वाली याला अटक करण्यात आले असून त्याच्याकडे असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे असे कायदा व सुव्यवस्थेचे DCP डॉ विक्रम आमटे यांनी माळमारुती पोलीस स्थानकात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। के कल्याण दाम्पत्य प्रकरणासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली के कल्याण दाम्पत्यांना वाचवण्यात आले आहे। माळमारुती CPI यांच्या नेतृत्वाखाली 9 मॅक्सिकॅप, 350 ग्रॅम सोने, 6 किलो चांदी, हुबळी, धारवाड, बेंगळूर आणि बेळगावसह 5 ते 6 कोटी किमतीची मालमत्ता शिवानंद वाली याच्याकडून जप्त करण्यात आली आहे। याबद्दल अधिक सविस्तर माहिती DCP डॉ विक्रम आमटे यांनी दिली आहे। ಈ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಸಹ ಈ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾದಂತಹ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಸೊ ಇದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ತನಿಖೆಯನ್ನ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ। ನಾವು ಇನ್ನು ಈ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಳಗಂ ಮಾರ್ಕೆಟ್ ASPಿರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸದಾಶಿವ ಕಟ್ಟಿಮನಿಯವರು, ಆಮೇಲೆ ಗಡ್ಡೇಕರ್ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರು, ಪನ್ನಪ್ಪ ತಳವಾರ್ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇನ್ನಿತರೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೊಸಪ್ಗೋಳ್, ಕುರೆ, ಗೌರಾಣಿ, ಪಡಿ, ಹಿರೇಮಣಿ, ಬಸಮಣಿ, ಗುದಗೋಪ್ಪ ಮತ್ತು ಜಯಶ್ರೀ ಇವರೆಲ್ಲ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಇವರ ಕೆಲಸವನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಇವರು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮೆಚ್ಚಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಶ್ಲಾಘಿಸುತ್ತಾರೆ। ನಮ್ಮ ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇದು ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾವು ಇದು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬೇರೆ ಕಡೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ನನಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ। ಸ್ಟೇಟಸ್ ಏನಿದೆ ಅದು? ವಿಕ್ಟಿಮ್ಸ್ ಅವರ ರಿಲೇಟಿವ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಓಕೆ, ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಅತ್ತೆ ಮಾವನ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಸ್ಲೋರಿ ದೇ ಆರ್ ರಿಯಲೈಸಿಂಗ್ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ರಿಯಲೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತನಿಖೆಗೆ ಅವ್ರು ತುಂಬ ಸಹಕರಿಸ್ತಾರೆ। ಇದು ನಾವು ತನಿಖೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅದನ್ನ ಒಂದು 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 ಇದನ್ನ ಒಂದು ಒಂದು ಫೇಸ್ ತನಿಖೆದ ಒಂದು ಫೇಸ್ ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಫೇಸ್ ಏನಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಆ ಕೌಟುಂಬಿಕ ಕಲಹ ಅನ್ನೋದೊಂದಿತ್ತು।
ಸೊ ಅದು ಯಾವ ತರ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರನ್ನ ತಮಗೂ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಒಳಪಡಿಸಿದ್ವಿ. ಆ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಒಳಪಡಿಸಿದ ನಂತರ ನಮಗೆ ಸುಮಾರು ವಿಷಯಗಳು ಗೊತ್ತಾಗಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ತನಿಖೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ತನಿಖೆ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿದ್ರೆ ಅದು ಇಷ್ಟು ರಿವೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ತಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಮಾನವೀಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಒಂದೊಂದೇ ವಿಷಯಗಳು ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಅದ್ರ ಬೇಸಸ್ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಈ ಥರ ಇದೆ ಅಂತ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಒಂದು ಏನು ಮನವಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಅಂದರೆ ಈ ಥರ ವಿಷಯಗಳು ಬಂದಾಗ ದಯವಿಟ್ಟು ಅವರು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಗಮನ ತರೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಅವರ ಮಿತ್ರರಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಹಿತೇಶಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚಿಸಬೇಕು. ಚರ್ಚಿಸಿದಾಗ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳು ಇದು ನಿಜಾನಾ ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಾದಮೇಲೆ ಅವರು ಮುಂದಿನ ಕ್ರಮವನ್ನು ವಹಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈಗ ಯಾರ ಜೊತೆ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಈ ಥರ ದೀರ್ಘಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಬರುತ್ತೆ. ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದಿರೋ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಪರಿಚಯ ಇತ್ತು. ಬಟ್ ಒಂದು 6 months ಇಂದ ಸ್ವಲ್ಪ ಅವರು ಮತ್ತೆ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಶ್ವಿನಿ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಜೊತೆ ಒಡನಾಟ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇತ್ತು ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಇದ್ರು ಅಂತ. ಈಗ ಅದು ಬ್ಲಾಕ್ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಆಗಿ ನಾವು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಇನ್ನು ನಾವು ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಕಾಯ್ದೆಯನ್ನ ಇನ್ವೋಕ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೆಲವೊಂದು ಸುರುಗಳು ಸಿಕ್ಕಿದಾವೆ. ಇನ್ನೂ ತನಿಖೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಆರೋಪಿ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಆರೋಪಿಯನ್ನು ನಾವು ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ವಿಚಾರಣೆ ಒಳಪಡಿಸಬೇಕಿದೆ. ಅವಾಗಾದ್ಮೇಲೆ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಅದು ನಮಗೆ ಹೌದು ಇದನ್ನು ಇನ್ವೋಕ್ ಮಾಡಿರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಾವು ಅದನ್ನು ಇಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಅವ್ರ ದಂಪತಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮನಸ್ತಾಪವನ್ನ ಉಂಟು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇವರು ನಿಮ್ಮ ಹೆಸರಲ್ಲಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಕ್ಕೆ ಅಪಾಯವಿದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಆ ದೇವ್ರು ಬಂದಾಗ ಅವರು ಹೇಳೋದು ಅಂದ್ರೆ ಅದು ಆ ತರ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಇವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಆರೋಪಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅದು ನಾವು ಇನ್ನು ವೆರಿಫೈ ಮಾಡಬೇಕು. ಬಟ್ ಈಗ ಅದು ವಿಷಯ ಇಬ್ಬರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸೊ ಇನ್ನು ಆ ತರದ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಫ್ ಒಪಿನಿಯನ್ ಆಗಲಿ ಆ ತರದ ಮನಸ್ತಾಪವಾಗಲಿ ಯಾವ್ದು ಇರಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಅದು ನಾವು ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಮಗೆ ಕೆಲವೊಂದು ಮಾಹಿತಿ ಇದೆ, ಅದನ್ನ ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಾವು. ಅದು ನಾವು ಈಗ ನಂಬರ್ ಅನ್ನ ಹೇಳಿಕ್ ಆಗಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮೇನ್ ಆರೋಪಿಯನ್ನ ನಮಗೆ ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅವ್ರು ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದನ್ನ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ತನಿಖೆ ಒಳಪಡಿಸಿ ನಿಮಗೆ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆರೋಪಿ ಶಿವಣ್ಣ ವಾಗಿ ಬಳಿ ಏನಾದ್ರೂ ಮಾಟ ಮಂತ್ರ ವಸ್ತುಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿಲ್ಲ? ಆ ತರದೇನಿಲ್ಲ, ಆ ತರದೇನು ಇಲ್ಲ. यावेळी ते म्हणाले की जर जनतेला अशा जादू टोण्यावर शंका असेल तर स्थानिक पोलिसांना कळवण्यात यावे, त्यापासून आम्ही नागरिकांना वाचवू शकतो. यावेळी माळमारुती पोलीस स्थानकाचे CPI BR गड्डेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. We'll be right back.
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। रामनगर पासून नजीक असणाऱ्या अस्तुली ब्रिज जवळ 12-चाकी ट्रक कलंडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून नजीक असणाऱ्या अस्तुली ब्रिज जवळ रात्री 12:30 गोवा येथून औरंगाबादला टायर घेऊन जाणारा 12-चाकी ट्रक पुढे रस्ता बंद असलेला फलक नसल्याने व ट्रक चालकाला पुढे रस्ता चांगला दिसल्याने तो ट्रक चालक ट्रक सरळ पुढे घेऊन गेला, परंतु पुढे असणाऱ्या ब्रिजवर रस्ता नसल्याने पुन्हा ट्रक वापस घेतेवेळी हा रस्ता कलंडला असून त्यामुळे मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। तर सोमवारी पहाटेपासून काही छोटी वाहने या मार्गावरून घालण्याचा प्रयत्न करताना दिसून आले, तर या मार्गावरून वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे व यातच काही वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे। सदर घटना लोंढा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे। निखिला सुकर, कॅनन सिटी न्यूज, अनमोड। शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी हुक्केरी शहरात ढगफुटी झाल्याने येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले आहे। शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी हुक्केरीमध्ये ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजला आहे। अचानक सुरू झालेल्या या पावसाने जुन्या बसस्थानक परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला असून रविवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता। चुकीच्या पद्धतीने शहरातील गटारींचे काम झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून नगर परिषदच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात दिवसभर उष्णता तर दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होत होते। यातच शनिवारी सायंकाळी हुक्केरीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यावेळी अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, त्यामुळे नागरिकांना फटका बसला होता। यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रविवारी सायंकाळी 4:30 नंतर हुक्केरी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला। तासाभरातच जुन्या बसस्थानका नजीकचा नाला तसेच गजबरवाडी रोडवर पूरस्थिती निर्माण झाली होती। यात 65 वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे, तसेच एक कार व दुचाकी देखील वाहून गेले आहे। 30 अधिक घरांमध्ये तब्बल 6 फुटापर्यंत पाणी शिरले होते। यात संसार उपयोगी साहित्यासह टीव्ही संच, फ्रीज सह आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत। तसेच हुक्केरी शहरातील भोई गल्ली, बसवनगर, मोसळी कारंजी, मासापी कारंजी, जुन्या बसस्थानक परिसरातील औषध दुकाने, हॉटेल, गोडाऊन आदी सर्वच भागात ढगफुटी सदृश पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती। रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता, त्यामुळे शहरात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। व्यावसायिकांनाही या पावसाने लाखो रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले आहे। या सर्व नुकसानीचा तात्काळ सर्वे करून भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। बेळगावमधील पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कासव गतीने, आधार कार्ड दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांचा होतो खोळंबा, दिवसभर थांबावे लागते ताटकळत। शहरातील
येथील गिरीश कॉम्प्लेक्स सभागृहात मराठी साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. यावर्षी मराठी साहित्य संमेलन होणार आणि कमिटीचीही होणार स्थापना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार मराठी साहित्य संमेलन. अनगोळ भाग्यनगर येथील जुन्या झाडांची तोड. स्मार्ट सिटी विकास कामाच्या नावाखाली तोडली जात आहेत झाडे. पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे आक्रोश व्यक्त. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.